हाय एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। मी उर्मिला आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आजचा ब्लॉग नाही आहे, तर मी एक व्हिडिओ बनवते आहे। तर तुम्ही एक ब्लॉग बघितला नसेल अष्टविनायकाचा, तर तो नक्की बघा, कारण त्यामध्ये मी एक साडी नेसलेली हीवाली, तर ती आता मी धुवायला चालली आहे। तर मी म्हटलं चला सगळ्यांबरोबर शेअर करूया मी कशी धुते वगैरे घरात, कारण रोज रोज आपण ड्राय क्लिनिंगला देऊ शकत नाही साड्या। आणि ही पूर्ण दिवस साडी नेसलेली, त्याच्यामुळे ती अशी पण कपाटात वाळत घालून नुसती पण ठेवू शकत नाही, म्हणून मी घरी कशी धुते तर ते तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। आणि मी बऱ्याच साड्या घरीच धुते, फक्त मी दोन साड्या मी ड्राय क्लिनिंगला आतापर्यंत दिल्या आहेत। एक माझ्या लग्नाची शालू आणि लग्नाचं साखरपुड्याचं शालू, दोन्हीच मी ड्राय क्लिनिंगला आतापर्यंत दिले। त्याच्यानंतर मी कुठलीच साडी मी माझी ड्राय क्लिनिंगला दिली नाही किंवा इस्त्रीला पण दिली नाही, तर मी ते घरीच माझी वॉश करते आणि घरीच हे करते। तर चला बघूया मी कशी कशी वॉश करते ते। तर साडी वॉश करताना पहिल्यांदा आपण चार स्टेपमध्ये साडी वॉश करणार आहोत। पहिल्यांदा सोकिंग करणार आहोत, त्याच्यानंतर क्लिनिंग करणार आहोत, नंतर ड्रायिंग आणि नंतर इस्त्री आयनिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी काय करायचं, एका बकेटमध्ये हाफ बकेट भरून पाणी घ्यायचं। त्याच्यामध्ये आपण जो माइल्ड शॅम्पू वापरतो केसांना वगैरे, शॅम्पू तुम्ही बेबी शॅम्पू पण वापरू शकता, तर इथे मी बेबी शॅम्पूचा यूज करणार आहे। पिलूचं जे शॅम्पू राहिलं आहे ते, कारण मी आता सध्या ना कलर्डवाला शॅम्पू यूज करते, म्हणजे कलर असलेला शॅम्पू यूज करायचा ना, कधी टिंज पडली साडीला तर, म्हणून व्हाईटमध्ये असा डव वगैरे शॅम्पू असतात ते यूज करायचे। तर तो चमचाभर शॅम्पू पाण्यामध्ये टाकायचा। इथे रीन वगैरे जे आपण पावडर यूज करतो ते यूज करायचे नाही, कारण जेव्हा ना आपण वॉश करतो ना त्याच्यानंतर त्याच्यावर डॉट डॉट राहतात पावडरचे, जर व्यवस्थित वॉश केली गेली नाही तर। शॅम्पूचं तसं होत नाही, शॅम्पूने सॉफ्टपणा पण तसाच राहतो साडीचा आणि चांगली होते वॉश करून। म्हणून काय करायचं, शॅम्पू पाण्यामध्ये घालायचा। मी तुम्हाला दाखवते इथे साईडला तसंच करायचं आहे। आपण एका बाळलीमध्ये हाफ पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये एक चमचा शॅम्पू घालायचा आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये तो शॅम्पू डिझॉल्व करून घ्यायचा। आणि साडी आहे समोर दिसते तुम्हाला, ती साडी आपल्याला व्यवस्थित अशी पाण्यामध्ये भिजेल एवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये डीप करून ठेवायची, अर्धा तास अशीच साडी पाण्यामध्ये डीप करून ठेवायची आहे। तर आता इथे आपल्याला अर्धा तास झाला साडी मी भिजत ठेवली आहे। तर आता ही साडी आपल्या हातानेच जिथे जिथे आपल्याला वाटतंय, जिथे जिथे रोवळी आहे साडी किंवा डाग पडले आहे तिथे तिथे वॉश करून घ्यायची। आणि जो साडीचा फॉल आहे ना खाली, तो पण हाताने रब करून घ्यायचा। इथे ब्रश बिश काय मारायचं नाही आहे। आपण जेव्हा अर्धा तास साडी भिजत ठेवतो ना, त्याने अर्धी भिजली जाते साडी आणि लगेच त्यातील जो काही डटपणा असेल तो निघून जातो। त्यामुळे हातानेच आपल्याला असं असं करून, जसं मी करते तसं करून क्लीन करून घ्यायची आहे। तर इथे सगळ्या बाजूंनी क्लीन करून झाली की एकदा चेक करून घ्यायचं, कुठे डाग असतील तर परत व्यवस्थित पाण्यात भिजून वगैरे तिथे पण रब करून घ्यायचं आहे। तर मी ते चेक करते, तर मला दोन तीन डाग, आपण जेव्हा साडी नेसतो साडी घालून झाल्यावर आपल्याला समजतात कुठे डाग लागले, तर इथे मला दोन तीन डाग होते, ते मी भिजत ठेवले तेव्हाच गेले, त्यामुळे मला रब करावं लागलं नाही। म्हणून मी आता फक्त बाळलीमध्ये व्यवस्थित असं बाळलीतच असं हे करून घेते साडीला। आणि आता ते पाणी सगळं नितळून घेऊन दोन ते तीन वेळा मी बाळलीतून काढून घेणार आहे। पूर्ण साडी व्यवस्थित अशी क्लीन झाल्यानंतर दोन ते तीन बकेटमध्ये पाणी घेऊन दोन ते तीन वेळा ती पाण्यातून काढून घ्यायची आहे। म्हणजे एक्स्ट्राचा जो शॅम्पू कुठे राहिला असेल किंवा डट राहिली असेल तर ती पाण्याबरोबर निघून जाईल। म्हणून दोन ते तीन वेळा तुम्ही जेवढं कम्फर्टेबल असाल, किंवा आपण असं पण करू शकतो की पाण्यात जोपर्यंत फोम येत नाही, फोम यायचा कमी होत नाही, तोपर्यंत आपल्याला पाण्यातून साडी व्यवस्थित अशी दोन ते तीन वेळा भिजवून घ्यायची आहे, पिळून घ्यायची आहे। पिळून म्हणजे पाणी त्यातून काढून घ्यायचं आहे। ही सगळी प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला सावलीमध्ये साडी व्यवस्थित अशी वाळवून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी एका सावलीमध्ये साडी व्यवस्थित अशी वाळत घातली आहे। आता ही साडी वाळल्यानंतरच आपल्याला आयर्निंग करायची आहे। तर पूर्ण साडी व्यवस्थित वाळून निघते लगेचच, पण आपली जी फॉल आहे ती थोडा वेळ लागतो वाळायला। तर फॉल वाळेपर्यंत आपल्याला पूर्ण अशी साडी वाळून घ्यायची आहे।
ते बघू शकता माझी पूर्ण अशी साडी वाळून झाली आहे। आता मी आयर्निंग करून घेते। तर सगळ्यात आधी आपल्याला फॉलला व्यवस्थित अशी आयर्निंग करून घ्यायची आहे, त्यानंतर पूर्ण साडीला आयर्निंग करून घ्यायची आहे आणि आपण जशी फोल्ड करतो साडी तशी फोल्ड करून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता माझी घरच्या घरी साडी कशी वॉश झाली, कशी ड्राय केली मी आणि कशी आयर्निंग केली हे मी या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर केलं आहे। तर असा होता आजचा व्हिडिओ। तर मी अशी साडी माझी घरच्या घरी वॉश करते। तर तुम्हाला पण हा यूजफुल वाटत असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।